मी आज आवळा कँडी बनवते. घरच्या झाडाचे आवळे येते. 1 किलो आवळे घेतलेत. त्यासाठी 1 किलोचं प्रमाण साखरेचं घेतले. आधी 1/4 किलो साखर याच्यात आवळ्यामध्ये मुरवणार. आवळे शिजून झाल्यावर त्याच्यात मुरवायला ठेवणार आहे साखरेच्या पाण्यात. आणि हे पाकळ्यांना चोळण्यासाठी याची पावडर करणार आहे मी. हे नंतर वापरणार आहे. आवळ्यांना वाफवण्यासाठी मी पाणी ठेवलंय. 1 किलो आवळे बुडतील असं पाणी घ्यायचंय. आवळे बुडतील एवढं पाणी मी ठेवलं होतं गरम करायला. पाण्याला उकळी आलेली. हे सगळे आवळे त्याच्यात टाकून थोडं 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचे ते. म्हणजे त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतील. झाकून घेणार आहे. याच्यानंतर आपण 3 मिनिटं उकळून घेणार आहोत. झालं येतं आपले आवळ्यांना उकळी येऊन. मी आता त्याला काढते. बाहेर काढून घेते गार करायला. गार झाल्यावर त्याला आपण मोकळे मोकळे करणार आहे. बिया काढून घेईल. मोकळ्या मोकळ्या पाकळ्या करून ठेवत. गार होऊ देण्यासाठी बाहेर काढून ठेवते. 3 मिनिटं उकळू दिलं मी पाण्यात. आवळे गार झाले आहेत. आता त्याचे आता पाकळ्या पाकळ्या काढून घेऊ आपण. सुरीने पण करू शकतात तुम्ही. मोकळ्या मोकळ्या करून झाल्या आहेत आवळ्यांच्या. याच्यात आता आपण एक मोठ्या पातेल्यात भांड्यात काढून घेऊ. त्याच्यावरून साखर टाकायची. म्हणजे साखरेचं पाणी होईल तर त्याची क्वांटिटी वाढेल. त्याच्यासाठी एक मोकळं भांडं घ्यावं लागेल. हे 1/4 किलो साखर आहे. त्याच्यात फक्त वरून टाकून घ्यायची अशी. आणि 3 दिवस असंच झाकून ठेवायचं हे पातेलं. त्याला झाकून ठेवायचंय. कव्हर करून ठेवायचंय 3 दिवस. 3 दिवस ते फोडी साखर बरोबर ऑब्झॉर्ब करून घेतील. तेवढं आपण आता झाकून 3 दिवसानंतर उघडू. 3 दिवस झाले आपल्या साखरेच्या. साखरेत टाकून पाकळ्या पाकळ्या करून आपण साखरेत घातल्या होत्या. 3 दिवस 3 रात्री झाले. जेवढी साखर त्याला शोषायची होती तेवढी शोषली आहे. आता आपण त्याला बाहेर काढून घेणार आहोत. पाकातून बाहेर काढून घेते मी. अशी चाळणी ठेवायची म्हणजे ते पाक खाली सगळ्या मिसळून जाईल. कुठलीही चाळणी घेतली तर काही हरकत नाही. सगळा पाक खाली गळेल. 2 तास असंच पाक चाळणीवर ठराव द्यायचं आहे. पूर्ण पाक खाली गळला म्हणजे आपण सावलीत फॅन खाली वाळवणार आहे. हा आवळ्याचा रस आणि साखरेचा पाक आपला हा सरबत म्हणूनही वापरू शकतात. किंवा आटून घ्यायचं याला बाटलीत भरून घ्यायचं. हे आवळ्याचं मध रोज सकाळी पाण्यात टाकून प्यायचं किंवा सरबत म्हणून प्यायचं. हे काहीच नाही आहे. पूर्ण साखर आहे याच्यात. साखर आणि आवळ्याचा रस. हे 2 तास मी असंच राहू देणार आहे. त्याचं पूर्ण पाक खाली गळायला म्हणजे ते सावलीतच वाळवायला ठेवणार आहे. उन्हात नाही वाळवायचं. उन्हात वाळवलं म्हणजे ते चिवट होतात. सावलीत 2 ते 3 ते 4 दिवस केवढे दिवस लागतील तेवढे वाळू द्यायचे. म्हणजे चांगल्या असे त्याच्यात ज्यूस असतं. उन्हात वाळवले म्हणजे चिवट होऊन जातात उन्हाचं. तळला पूर्ण आता कोरडे झाले. प्लास्टिकच्या कागदावर पसरवून घेते. ते सावलीतच पसरवायचे आहेत आपल्याला. 1 दिवस 2 दिवस सुकू द्यायचे. मग नंतर मी त्याला पिठी साखर चोळणार आहे. उन्हात नाही टाकायचे. बाहेर टाकलं म्हणजे त्याला ओलायला दूर चिकू शकते. 24 तास झाले सावलीतच वाळवलंय मी. बघू शकता आहो एकदम त्याचं साखरेचा पाक
टोसला गेला आहे, सुकला आहे. आता त्याला मी हे शुगर पावडर साखरेची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली. त्याला चोळायची आहे आपल्याला. मी अजून साखर शोषून गेलते. जेवढी चोळली जाईल तेवढी चोळत राहायची. परत एक दीड तासाने असं चार पाच वेळा आपण त्याला साखर चोळत छान कँडी तयार होते. ते उन्हात फ्रीज ठेवायचे, सावलीतच करत राहायचे. दिवसात ना चार ते पाच वेळा ही सगळी साखर त्याला चिपकेल असं चोळत राहायची. छान आपली कँडी अशी मोकळी मोकळी तयार आहे. तयार झाली आपल्या आवा कँडी तयार. तीन दिवस मी साखरेच्या साखरेत बुडून ठेवले होते. त्याच्यानंतर ती चौथ्या दिवशी फॅन खाली वाळवले. परत पाचव्या दिवशी त्याला पावडर शुगर चोळली. अशा कोरडे खणखणीत आवळा कँडी तयार झाली. आपली वर्षभर वापरू शकता तुम्ही एअरटाईट डब्यात भरून. आणि ते शुगर सिरप आपलं उरलेलं होतं ते आटून घेतलं, अर्धं मी रिड्यूस करून घेतलं. त्याचे आवळ्याचं मध तयार झालं, शहद. हे आपण शहद म्हणून वापरू शकतात किंवा सरबत ब्रेडला लावून सरबत म्हणून वापरू शकतात. हे पण वर्षभर टिकतं. छान एकदम अर्ध असं आटून घ्यायचं गॅसवर आणि एअरटाईट बरणीत भरून घ्यायचं. ते सुद्धा असे एका आवळ्यापासून दोन पदार्थ आपले तयार झालेत.